नमस्कार, मी केतकी जोशी आणि पहिलीच बातमी आहे या बुलेटिनमधली राज ठाकरे यांच्याबद्दलची. पुण्यात राज ठाकरे यांनी काही वेळापूर्वी पत्रकार परिषद घेतली आणि त्यांनी काही महत्त्वाची वक्तव्य केली आहेत. देशातल्या आर्थिक मंदीवरून लक्ष हटवण्यासाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी नागरिकत्व कायद्याची खेळी खेळल्याचा सनसनाटी आरोप मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केला आहे. तसंच 125 कोटींच्या भारताला आणखी लोकांची काय गरज, सर्व निराधारांना आश्रय द्यायला भारत धर्मशाळा आहे का, अशा शब्दात राज ठाकरेंनी नागरिकत्व कायद्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. कायद्याबाबत केंद्रातल्या भाजप सरकार आणि इतर पक्षांच्या भूमिकेबाबतही त्यांनी शंका उपस्थित केली आहे. तर राज्यातल्या महाविकास आघाडीवर त्यांनी टीकेची झोड उठवली. भाजप आणि शिवसेना या दोन्ही पक्षांनी जनतेच्या मताचा अनादर केलाय, त्यामुळे जन्माला आलेल्या राजकीय गणितांवर जनता नाराज आहे आणि आगामी निवडणुकांमध्ये याचा परिणाम दिसेल अशी सुद्धा अपेक्षा त्यांनी व्यक्त केली आहे. पुण्यात पत्रकार परिषदेत ते बोलत होते. आणि आपण आता थेट जाणार आहोत राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार पत्रकार परिषद घेत आहेत तिथे. ठिकठिकाणी लोकांचे तीव्र होती भीड रस्त्यामध्ये दिसतात. ज्यावेळेला संसदेमध्ये या सभांची सुट्टी राहिली, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने आम्ही त्याला विरोध केला. मतदान पूर्ण त्याचा विरोध केला आणि पक्षाच्या वतीने आम्ही त्या ठिकाणी आमच्या प्रतिनिधींनी सदनामध्ये भूमिका मांडली. यावर सामाजिक आणि धार्मिक ऐक्यावर गदा येण्याची शक्यता आली आहे आणि त्याशिवाय देशासमोरचे जे अधिक गंभीर प्रश्न आहेत ते गंभीर प्रश्नाच्यापासून लक्ष दुसरीकडे वेधण्याच्या संबंधीची काळजी घेतली दिसते. आणि हे करू नका असे एक आम्ही आग्रहाने सांगितले. त्याच्यामध्ये दोन गोष्टी आहेत. केंद्र सरकारने आत्ता जो कायदा केला त्याच्यामध्ये अफगाणिस्तान, पाकिस्तान आणि बांगलादेश या तीन देशातून या देशामध्ये येऊ घातलेल्या काही येणाऱ्या किंवा आलेल्या लोकांच्या संबंधीचा हा कायदा आहे. प्रश्न गृहमंत्र्यांनी मानताना घुसखोर हा शब्द वापरून त्यासाठी ही आवश्यकता असं सांगितले. त्या तीन देशांचा उल्लेख केला आणि त्याच्यामध्ये स्वयंसोय असं दिसतंय की एका विशिष्ट धर्माच्या लोकांच्यावर त्यांचं लक्ष केंद्रित झालेलं दिसत. पण त्याचा परिणाम हा समाजातल्या अनेक गरीब लोकांच्यावर लहान घटकांच्या दृष्टीत होणार आहे. त्याचं उदाहरण आत्ताच आसाममध्ये काही लाख नॉन मुस्लिम त्या ठिकाणी आलेले आहेत आणि त्यांचे कॅम्प वगैरे त्या ठिकाणी आहेत आणि आसामच्या आमच्या सरकारने सांगितलं की त्यांची अवस्था अतिशय चिंताजनक आहे. हा तीन देशाचा जसा प्रश्न आहे त्याच्यातून बाहेरून आलेल्या लोकांच्या बद्दल असे धोरण असेल तर श्रीलंकेमधून या ठिकाणी तामिळ हा जो मोठ्या प्रमाणात येतो किंवा हा जो वर्ग आहे त्याचा विचार केला नाही का केला नाही. कदाचित एका विशिष्ट धर्माचे लोक नसाल म्हणून केला ना अशी शंका उपस्थित केली. आज नेपाळमधून या देशामध्ये लोक किती येतात मला माझ्याकडे नक्की आकडा नाही, पण पुणे शहरामध्ये सुद्धा अनेक ठिकाणी अनेक संस्थेच्यामध्ये नेपाळी काम करतात अशा प्रकारचं चित्र दिसते. तसं दिल्लीमध्ये माझं स्वतःच घर, माझं घर आणि सरकारी घर आणि जिथं मी पहिलीपासून राहतो, मला तो 1992 त्याचे 84-85 पहिल्यांदा मी गेलो होतो पार्लमेंटच्या. तर तेव्हापासून जे राहतात माझ्याकडे दोन लोक जे काम करतात घर सांभाळतात ते नेपाळी
आणि जवळपास 30 वर्षाच्या पेक्षा सुद्धा अधिक वर्ष माझ्याकडे नेपाळी लोक राहतात आणि माझ्याकडे जातातच नाही की दिल्लीमध्ये अनेकांच्या घरामध्ये ही घर सांभाळण्याची जबाबदारी घेणारे आणि अनेक एस्टॅब्लिशमेंट त्याच्या बाहेरचे पहारेकरी आणि तत्सम काम करणारे हे नेपाळी फार उच्चा करणारे बाहेरून आलेल्या लोकांच्या साठी ही जर चिंता होती मग ह्या 3 देशांवर लक्ष केंद्रित का केलं आणि अन्य देशाचा विचार का केला नाही याचा अर्थ स्वच्छ आहे की धार्मिक आणि सामाजिक ऐक्याला धक्का देण्याच्या संबंधीचं काम या ठिकाणी केलं जातं कदाचित राज्यकर्त्यांना त्याची प्रतिक्रिया होईल किंवा व्हावी अशी अपेक्षा असण्याची शक्यता आहे की जेणेकरून देशाची अर्थव्यवस्थ संकटामध्ये आहे त्याच्यापासून लक्ष दुसरीकडे केंद्रित करण्याच्या बद्दलची काळजी घेतली जाते आणि आज हा उद्रेक महाराष्ट्रात सुद्धा पोचेल असं वाटलं नव्हतं पण आज ठिकठिकाणी दिसतो काल मी औरंगाबादला होतो त्याही ठिकाणी बघायला मिळालं आणखीन काही ठिकाणी आणि कारण नसताना एक देशामध्ये ही परिस्थिती निर्माण केलेली आणि आज असं दिसतंय की जवळपास 8 राज्यांनी आम्ही याची अंमलबजावणी करणार नाही अशी भूमिका घेतली आणि आज 8 राज्य बिहार की ज्या राज्याचे मुख्यमंत्री आज NDAचे प्रतिनिधी आहेत आणि NDAच्या प्रतिनिधींनी या संबंधीची आपली भूमिका जाहीर केली की आम्ही हे मान्य करत नाही एवढंच नव्हे तर त्यांच्या सत्ताधारी पक्षाच्या सरकारमध्ये सहभागी झालेले आता उदाहरणार्थ रामविलास पासवान यांचा पक्ष त्यांच्या पक्षाच्या प्रमुखांची काय काही संशोधन झाली त्यांनी नाही याला सहमती दिली आमचे काही कन्सर्न झाले आणि त्याच्याबद्दलची स्पष्टता येत नाही तो म्हणून आमचा पाठिंबा नाही म्हणजे जवळपास 8 राज्यच आज याच्यामध्ये सहभागी होत नाही शेवटी आपल्या देशामध्ये केंद्राची जबाबदारी ही आहे की राज्य आणि केंद्र हे समन्वयाने चालले पाहिजे आज केंद्र आणि राज्य यांच्यामध्ये एक प्रकारचा अंतर निर्माण करण्याची जाणीवपूर्वक प्रयत्न त्या ठिकाणी केले जात आहेत आणि याला समाजातल्या विविध घटकांचा विरोध होतो असं स्वच्छ दिसते आणि विशेषतः विचारवंतांची साहित्यिक विचारवंत हे सगळ्यांनी स्टेटमेंट काढली कालच नागेसाठी अवॉर्ड मिळालेल्या या देशाच्या 9 प्रमुखांनी शेवटचं कालचं स्टेटमेंट जे निघालं ते अरुणा राय यांचं निघालं अरुंधती राय यांचं निघालं म्हणजे हे समाजामध्ये वैचारिक क्षेत्रामध्ये काही योगदान दिलेले जे घटक आहेत त्या घटकांची सुद्धा तीव्र प्रतिक्रिया आहे आणि एवढंच नाही तर आज माझ्या वाचनामध्ये आलं की मी ज्यावेळी संरक्षण मंत्री देशाचा होतो त्यावेळेला 3 लष्कराचे जे प्रमुख आर्मी नेव्ही एअरफोर्स त्यातल्या नेव्हीचे जे एअरफोर्स होते ॲडमिरल रामदास त्यांचं या स्टेटमेंट आलेलं आहे या बिलाला सक्तपणाने NRCच्या विरोध करण्याच्या उद्देश म्हणजे हा विरोध फक्त मायनॉरिटीचा विरोध आहे असं नव्हे हा विरोध या देशाचा विचार करणाऱ्या आणि देशाचा सांघिक ऐक्याच्या संबंधीचा विश्वास असलेल्या सगळ्या घटकांचा विरोध दिसतोय आणि हे जाणून बुजून एक गंभीर परिस्थिती आज देशामध्ये केलेली आहे देशासाठी आणि या गोष्टीला आम्हा सगळ्यांचा सक्त विरोध आहे दुसरा जो प्रश्न आहे मग एक एक प्रश्नावर तुम्ही काय विचारणार का सगळं झालं विचारणार दुसरं जे आहे 5 वर्ष आपण महाराष्ट्र होत आपण भाजपचं राज्य पाहिजे त्याच्या उद्देशाने नाही विषय
आणि या 5 वर्षाच्या भाजपच्या राज्यामध्ये कॅगचा काल जो रिपोर्ट आलेला आहे तो अत्यंत गंभीर आहे. 2018 पर्यंत 66,000 कोटीच्या खर्चाच्या संपादनीचा मेळ किंवा हिशोब द्यावा लागतो तो त्या ठिकाणी प्राप्त झाला नाही. आणि त्याबद्दलची ती विरोध ही कॅगने त्या ठिकाणी केली. छापी रिपोर्ट आहे, तुम्हाला कदाचित कॉपी मिळाली असेल. विधिमंडळाच्या सदस्यांना ती वाचली जाते. आणि तो रिपोर्ट जर बघितला तर गेल्या 5 वर्षामध्ये आर्थिक शिस्त ही या राज्याचे वैशिष्ट्य होतं की उद्ध्वस्त करण्याच्या संबंधीचं काम देवेंद्र फडणवीसांच्या कारकिर्दीमध्ये झालंय असं त्याच्यामध्ये स्वच्छ दिसतंय. त्याची चौकशी करण्याच्या उद्देशी गरज आहे. आणि म्हणून राज्य सरकार आता जे आहे त्यांना माझी विनंती आहे की तुम्ही या संबंधीचा जाणकार असलेल्या अशा लोकांची एक कमिटी कॉन्स्टिट्यूट करावी आणि या सगळ्या गोष्टीच्या संबंधीची सखोल चौकशी करून वस्तुस्थिती निष्पूर्णपणानं लोकांच्या समोर मांडावी. तिसरा प्रश्न मला जो तुम्हाला सांगायचा तो अतिशय गंभीर, थोडा कदाचित वादग्रस्त असण्याची शक्यता आहे. मध्यंतरी पुण्यामध्ये एल्गारची परिषद झाली. त्या परिषदेच्या पाठीशी सुप्रीम कोर्टाचे माजी न्यायाधीश पी व्ही सावंत यांच्यासाठी ज्यांच्या ऑनेस्टी आणि इंटिग्रिटीच्या संबंधी कुणी चर्चा करू शकत नाही अशा व्यक्तींचा सहभाग त्याच्यामध्ये होता. जस्टिस कोळसे होते, आणखीन अनेक लोक होते. ते प्रत्यक्ष प्रधान सावंत साहेब जाऊ शकले नाही, पण त्यांच्याकडून या सगळ्या परिस्थितीची मी माहिती एकदा घेतली होती. आणि त्या परिषदेमध्ये कोणाची भाषणं झाली त्याच्यात काही तीव्र भावना मांडल्या गेल्या. लोकशाहीमध्ये तीव्र मतं मांडण्याच्या संबंधीची सुद्धा भूमिका घेतली जाते. अनेकदा मी बघितलं संयुक्त महाराष्ट्राचा लढा कदाचित तुमच्यापैकी काहींनीच पाहिला असेल. त्या कालखंडामध्ये अत्यंत त्याची अत्यंत भाषणं काय अनेकांची भाषणं ही अत्यंत तीव्र अशा प्रकारची भाषणं असायची. अगदी त्यावेळी काही वृत्तपत्र जर बघितली मराठा वगैरे नवयुगसाठी तर त्याच्यामध्ये सुद्धा एक अतिशय तीव्र अशा प्रकारचा हल्ला हा राज्यकर्त्यांच्या प्रचलित व्यवस्थेच्या संदर्भाचा असायचा. पण त्याच्यासाठी राष्ट्रद्रोहाचा खटला कोणी यापूर्वी भरलेले नव्हता. पण एल्गार परिषदेची जी भाषणं होती ती भाषणं करणारे लोक ज्यांच्यावर खटले केलेले ते लोक हा समाजाचा एक इन्सिजन्स आहे. बुद्धिमत्ताचं बुद्धिवान म्हणून ओळखला जाणारा वर्ग साहित्यिक असेल, समाज प्रबंधन करणारे घटक असतील, सामाजिक कार्यकर्ते असतील आणि अशा लोकांना गेल्या काही महिन्यांच्यापासून तुरुंगात डाबून ठेवलंय. त्याच्यामध्ये कोण आणि कशासाठी उदाहरणार्थ कविता, एक कवितेच्या संबंधीची एक जी म्हणजे काही वाक्य त्याच्याशी त्याच्या काही उडी घेतल्या. आता एल्गार परिषदेमध्ये काही ज्या कविता आहेत तर उदाहरणार्थ तुमच्यापैकी अनेकांनी त्यांना आमले ढसाळांच्या कविता वाचल्या असतील. त्यांचे एक गोलफेचा म्हणून कवी संग्रह प्रसिद्ध झाला आणि त्याला महाराष्ट्र सरकारने सुद्धा सन्मानित केलं होतं, राज्य पुरस्कार मिळाला, पद्मश्री त्यांना दिली आणि त्याचा सन्मान केला. आणि विशेषतः महाराष्ट्राची शाहू फुले आंबेडकरांची परंपरा त्याच्यातच स्पष्ट दिसतात. आणि जिथं अन्याय असेल त्या संबंधीचा तीव्र भाषेमध्ये असंतोष व्यक्त करण्याची भूमिका. आता त्या कवितेमध्ये उदाहरणार्थ एक रक्ताने पेटलेल्या अगणित सूर्यानं ही कविता, त्याच्यातले शेवटचे दोन कवी शेवटची रक्ताचं पेटलेल्या अगणित सूर्यानं किती दिवस सोसायची ही घोर नाकेबंदी, मरेपर्यंत राहायचेच का असेच युद्ध केली, ती पहा रे पहा मातीची अस्मिता अभाव झाली,
माझ्या आत्म्याने झिंजावरची घर्षणा केली. रक्तात पेटलेल्या अग्नीच सूर्यानं आता या शहराला आग लावत चला. आता ही कविता आणि हे कलर आहे. तर या एकदा परिषदेमध्ये या कविशेच्या संबंधीचा उल्लेख उल्लेख काही लोकांनी केला. त्याच्यासाठी त्याच्यात केले कसे भरले. आता त्याच्यामध्ये सुनील ढवळे गावाच्या एका ॲक्ट्रेसच्या संबंधीची केस आहे. ते एका जर्मन कवीची कविता त्या ठिकाणी अनुवादित केली आणि त्याच्यात उद्विग्न होऊन तो कवी म्हणतो, जेथे अन्यायाच्या विरुद्ध कोणी काही बोलत अशा शहरांचा काय फायदा आहे. आणि त्या कवितेचा आधार घेतला आणि हिंसेला प्रोत्साहन दिलं म्हणून ढवळेंना तुरुंगात जाऊन आज त्या ठिकाणी शहरात ठेवले. असं या दोन ओळींच्या साठी त्यांना तुरुंगात ठेवलं. हा सत्तेचा काही वापर का नाही. आता त्याच्यामध्ये ती जी कविता आहे त्यांनी जी सांगितलेली त्याचं हिंदीचं भाषांतर असं आहे. जब जुल्म हो तो बगावत होनी चाहिए शहरों में, और अगर बगावत ना हो तो बेहतर है कि रात जलने से पहले ये शहर जलाकर राख हो जाए. आता हे एका जर्मन कवीचं वर्तुल खेस नावाच्या जर्मन कवीची कविता आहे आणि त्याचं भाषांतर त्यांनी केलं. याचा असं काही लगेच शहर पेपर ऐकून निघालं असं नाही. आणि त्यामध्ये त्याच्यात लगेच ठिकठिकाणच्या त्यांच्या सहकार्यांच्या खटी वेळे गेले. आता तुम्हाला ठाऊक आहे की हे खशामध्ये अनेक लोक आहेत आणि ते ऍक्टिव्हिस्ट आहेत. म्हणजे माझ्या सुद्धा खूप त्यांच्यापैकी अनेकांनी टीका केली, अनेकांची टीका केली आणि टीका टोकाची केली म्हणून आपण त्यांना राष्ट्रद्रोह या खाली त्यांना लगेच घेणं योग्य नाही. आता ऍडव्होकेट सुरेंद्र गजे आता दलित समाजाच्या अधिकारासाठी संघर्ष करणारी व्यक्ती म्हणून त्यांचं नाव आहे विदर्भात विशेषतः. आणि त्यांनी आतापर्यंत जे खटले झाले अशा प्रकारचे त्याच्या 99% केसेसमध्ये आशीर्वादाला न्याय मिळालेला आहे, कोर्टामध्ये जिंकलेले. आता सुधीर ढवळे हा दलित अधिकारासाठी घरदार सोडून आयुष्य घालवणारा लेखक संपादक आणि आंबेडकरी चळवळीचा एक गाढा अभ्यासक म्हणून ओळखला जातो. मयंक श्रॉफ मुंबई 30 सारख्या संस्थेतून शिक्षण घेऊन नंतर आदिवासी हक्क आणि वन कायद्याच्या अंमलबजावणीसाठी गडचिरोली चंद्रपूर या जिल्ह्यात काम करणारा शोभा सेन या इंग्रजीच्या प्राध्यापिका नागपूर विद्यापीठामध्ये इंग्रजी विभागचे प्रमुख हेड ऑफ द डिपार्टमेंट इंग्लिश स्त्रीवादी विचाराच्या लेखिका आणि विचारवंत म्हणून ओळखले जातात. आणि देशाच्या आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर मानव हक्क अधिकाराच्या संबंधी सातत्याने जनमत तयार करण्याची कामगिरी करणाऱ्यापैकी आहे. वरावरा राव 84 वय तेलगू सुप्रसिद्ध कवी माजी प्राध्यापक दलित आदिवासींच्यासाठी संघर्ष करणार नाव आणि त्यांचे अनेक काव्य संग्रह लिखाण विविध भाषेमध्ये अनुवादित झालेले आहेत. सुधा भारद्वाज अमेरिकेमध्ये होत्या, अमेरिका सोडली आणि मध्य प्रदेशातल्या आदिवासी भागामध्ये काम करण्याची भूमिका घेतलेली आहे. आणि त्यांच्या जीवनावर पश्चिम बंगालच्या माजी अर्थमंत्र्यांनी त्यांच्याबद्दलचं सविस्तर लिखाण केलं आणि त्यांचं नाव अधिक प्रसिद्ध झालं. असे अनेक नाव आहेत की आज त्यांना आज तुरुंगामध्ये टाकलेले आहे. आणि त्याची कारणं तर अशा अशा प्रकारची तीव्र भावना दिली, कुणाची हत्या करायला निघाली, देशपेश व्हायला निघाली वगैरे वगैरे. याच्यामध्ये पुणे पोलीस यांचं वागणं अत्यंत आक्षेपार्ह आहे आणि पुण्याचे पोलीस आयुक्त आणि त्यांचे काही सहकारी यांनी अधिकाराचा पूर्ण गैरवापर करून मूलभूत स्वातंत्र्यावर गदा आणून या लोकांना तुरुंगात ढकललेलं आहे आणि याची चौकशी करायची गरज आहे. आणि ह्याची चौकशी करायची हा पुणे पोलिसांचं एकंदर कामकाज हे जे आहे याच्यामध्ये
सत्तेचा गैरवापर जो त्यांनी केलेला आहे, मूलभूत स्वातंत्र्यावर त्यांनी जो हल्ला केलेला आहे, याच्या काही भोग्याची भूमिका घेऊन चालणार नाही आणि याच्या उद्या चौकशी करण्याची गरज आहे. आणि या संदर्भात सुप्रीम कोर्टामध्ये मॅच होती आणि त्या मॅचमध्ये धनंजय चंद्रचूड हे जज होते आणि एक लेशान जज म्हणून त्यांचं लौकिक आहे. धनंजय चंद्रचूड यांनी जे जजमेंट दिले त्याच्यातला फायदा 90 त्याच्यामध्ये ते असं म्हणतात, हेन्स आय एम ऑफ व्ह्यू that while investigation should not fall, this is a proper case for appointment of special investigative team. Circumstances have been drawn to our notice to cast a cloud on whether Maharashtra police has in present case acted as a fair or impartial investigating agency. Sufficient material has been placed before the court bearing on the need to have an independent investigation. Supreme Court ache judge apne judgment mein ya case mein SIT nemavi ya prakarcha affirmative category mein chahe आज महाराष्ट्र सरकारचा आग्रह राहील की आपण निष्क्रिय अशा प्रकारच्या लोकांची किंवा अधिकाऱ्यांची किंवा निवृत्त अधिकाऱ्यांची किंवा निवृत्त जेजेसी किंवा सिटिंग जेजेसी एक स्पेशल इन्व्हेस्टिगेशन टीम नेमावी. आणि हा जो एल्गार परिषदेमध्ये तीव्र मतं मांडले एखाद्या अन्यायाच्या विरुद्ध म्हणून त्यांच्या देशद्रोहाच्या सारखे खटले भरून त्यांना वर्षान महिन्या महिने तुरुंगामध्ये जांभायचं ही गोष्ट मूलभूत स्वातंत्र्यावर गदा आणणारी आहे. आणि या गोष्टी आपण करू शकतो आणि सरकार बघायची भूमिका घेतो. एकदा पोलीस यंत्रणेला वाटलं तर पोलीस यंत्रणा सुद्धा आपल्या अधिकाराचा कुठल्याही पातळीवर गैरवापर करून लहान घटकांच्या उपेक्षित घटकांच्या अन्यायाच्या विरुद्ध उभ्या राहणाऱ्या वेगवेगळ्या संघटनांमध्ये काम करणाऱ्या लोकांचा सबन त्यांचा आवाज बंद करण्याच्या संबंधीचा प्रयत्न. आणि विशेषतः पुण्याचे पोलीस आयुक्त आणि त्यांचे काही सहकारी त्यांनी या बाबतीत सातत्याने जे काम केलेले दिसते ते एक प्रकारचं सूर वाजवलेलं सत्तेचा गैरवापर करून हे केलेलं आहे. आणि म्हणून याच्यावर SIT नेमलीच पाहिजे या प्रकारचा